या जबाबदारीने सांगतोय. या मागास स्वर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला? सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला सांगतो निर्गुळेनी, या राज्यातल्या एका मंत्र्यांनी त्यांना बोलवून सांगितलं, घरी बोलवून हार दिला, शाल दिला, शाल पांघरली आणि सांगितलं माझ्या समाजाला ओबीसी मध्ये घ्या. त्यांनी सांगितलं राज्य सरकारकडून पत्र आलं तर आम्ही सर्वे करतो आणि मग आपला समाज ओबीसी मध्ये घालतो. विदर्भातला मंत्री आहे अध्यक्ष महोदय, त्या मंत्र्यांनी बोलून अपमान केला त्या अध्यक्षाचा, मागास स्वर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा अपमान केला. हारे ठेवून दिलं, फुलंही ठेवून मागास स्वर्गीयाच्या अध्यक्षांनी माजी न्यायमूर्ती निरगुळेने राजीनामा दिला. अध्यक्ष महोदय काय चाललंय राज्यामध्ये? राजीनामा फेकला माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे, खात्यांच्यावर पाळी आणावी स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी. जबाबदारीनं बोलतोय, या फ्लोअरवर बोलताना एकही शब्द मी खोटं बोलत नाही अध्यक्ष महोदय. एखाद्या माझ्या न्यायमूर्तीचा अपमान करणं आणि त्यानंतर जी राजीनामे झालेत अध्यक्ष महोदय कशामुळे झालेत मी तुम्हाला सांगतो. माननीय मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, ज्या रस्त्याने राजीनामा दिला त्यातील एक शोकाज नोटीस दिली ॲडव्होकेट आपल्या सॉरी माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना. अध्यक्ष महोदय, चंद्रलाल मेश्राम हे माजी न्यायमूर्ती आहेत, त्यांना शोकाज काय दिला? त्यांची ते सदस्य म्हणून त्यांना सचिवाच्या बरोबरचा दर्जा आहे. एका उपसचिवानी शोकाज दिला मंत्रालयातील आणि त्यांनी काय म्हटलं, तुमची अनुपस्थिती आहे, तुम्ही उपस्थित राहत नाही म्हणून तुम्हाला का काढण्यात येऊ नये. मी तुम्हाला सांगतो इथे पाहिजे असेल तर या आयोगाच्या एकूण 40 बैठका झाल्या. 40 बैठकीमध्ये चंद्रलाल मेश्राम फक्त 3 वेळा गैरहजर होते, फक्त 3 वेळा, आणि त्यांना सांगितलं तुम्ही रेग्युलर गैरहजर राहताय म्हणून तुम्हाला आम्ही शोकाज देतोय, त्याचं उत्तर द्या. तुम्ही पगार घेताय, आयोगाचा सदस्य पगार घेतो, पगारी नोकर आहे, कोण आहे अधिकारी? नालायक प्रवृत्तीचा अधिकारी, कोणाच्या इशाऱ्यावर हा काम करतोय? मी रेकॉर्डवर पहा, माझ्याकडे पुरावा देतो मी. त्याला खाडून टाकण्यासाठी नोटीस दिली. तो म्हणला मी पगार घेत नाही तरी मी गैरहजर राहत नाही, मी मानधनावर काम करतो समाजासाठी. आणि तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, माजी न्यायमूर्ती म्हणून प्रामाणिक सेवा केली त्यांनी, इमानदारीची सेवा होती. त्यांनी उत्तर दिलं, त्याचं उत्तर जर इथे रेकॉर्डवर आणलं अध्यक्ष महोदय, माननीय ते मंत्री त्या मला वाटतं की त्यांच्याकडे आहे, तुम्हाला माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, हा यांना काढून टाकण्यासाठी एकेकावर दबाव आणण्याचं काम झालं. त्यानंतर कोण झाले? सागर किल्लारीकर. यांना काय काढायसाठी प्रयत्न केला? सागर किल्लारकरांनी, किल्लारीकरांनी आणि त्याच्याबरोबर 2 सदस्यांनी, मंत्री महोदय 2 सदस्य हे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठामध्ये ओबीसी सवर्गाचं रोस्टर बघायसाठी गेले. ओबीसी सवर्गाचं रोस्टर आणि तिथे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोस्टर तपासत असताना किल्लारीकर, प्राध्यापक गोविंद काळे आणि श्रीमती लखाडे मॅडम यांना समितीने पाठवलं आणि त्या विद्यापीठाचे उपकुलगुरु त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे, संभाजीनगर शहरातली घटना, मराठवाडा विद्यापीठातली घटना आहे, तिथे उपस्थित नव्हते. जर या आयोगाला स्वायत्तता आहे तर तो अधिकारी नोटीस देऊन पत्र देऊन जर गैरहजर असेल तर त्याला जाब विचारला तो गुन्हा होतो काय? गुन्हा होतो. मग काढायचंच होता तर मग या तिघांनाही काढायला पाहिजे. फक्त आणि फक्त ऍडव्होकेट किल्लारीकर यांचा राजीनामा घेतला ओबीसी म्हणून आणि दोघांना उत्तर मारिलं नाही, दोघांना शोकाज दिला नाही. जबाबदारीनं बोलतो, जबाबदारीनं उत्तर नाही, त्यांना तुम्ही नोटीस दिली नाही, त्यांना शोकाज दिला नाही, एकट्याला शोकाज दिला तेही 1.5 वर्षानंतर. अध्यक्ष महोदय 1.5 वर्षानंतर त्यांना शोकाज दिला. ते म्हणले की हा काय अन्याय, त्यापेक्षा राजीनामा देणं परवडलं म्हणून त्यांनी तो राजीनामा फेकून दिला, त्यांना काढून टाकलं. अध्यक्ष महोदय, त्या मागासवर्गीय आयोगाच्या
बैठकीमध्ये झालेला वाद, काय मागणी केली? या महाराष्ट्रात आपण सर्व राहतो, मी ओबीसी, तुम्ही सगळे कुठेतरी कुठल्यातरी समाज जातीचे समाजाचे कॅटेगरीतले असतात, आपण एकत्र राहू नये. काय मागणी केली? मराठा समाजाचं संरक्षण करायचा विषय आला. त्यावेळेस या ओबीसी यांनी सांगितली की तुम्ही आम्ही मिळून मराठासह सर्व ओबीसी समाजाचं आपण सर्वे करू. काय चूक होती मागणी?